तीसरा, हमारे मुल्क भारत की दुश्मनों से हिफाजत फरमा, दहशतगर्दी करने वालों को नेस्तनाबूद फरमा, अशी प्रार्थना जुमाच्या विशेष नमाज पठण दरम्यान धर्मगुरूंनी शहरातील विविध मशिदींमध्ये केली. उपस्थित हजारो मुस्लिम बांधवांनी त्यांच्या प्रार्थनेला सामूहिक स्वरूपात आमीन म्हणत प्रतिसाद दिला. जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात झालेल्या मानुसकीला काळीमा फासणाऱ्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा सुन्नी मरकजी सिरत समिती व मुस्लिम समाजाकडून खतीबे शहर हिसामुद्दीन हशरफी यांनी विशेष पत्रक जारी करून मशिदींमधून निषेध नोंदविला. नाशिक मधील सुमारे 55 ते 60 मशिदींमधून या पत्रकाचे मौलवींनी जाहीर वाचन केले. दरम्यान दहशतवादी संघटना या कोणत्या जाती धर्माच्या नसून मानुसकीला लागलेला कलंक आहे. कोणताही धर्म मानवतावादी विरोधी शिकवण देत नाही. इस्लामचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांनी सदैव माणुसकीचा पुरस्कार केला आहे. ते संपूर्ण मानवजातीला शांती, सदाचार, करुणा, प्रेमाचा संदेश देऊन गेले आहेत. आपल्या देशावर प्रेम व श्रद्धा हा इमानचा एक भाग असल्याचे पैगंबरांनी सांगितले आहे, असे यावेळी धर्मगुरूंनी आपल्या प्रवचनातून सांगितले. आज बहुतांश मशिदींमधून मौलवींनी जुमाच्या विशेष प्रवचनातून इस्लाम व देशप्रेम या विषयावर प्रकाश टाकला. सामूहिक प्रार्थना करताना या भ्याड हल्ल्याचा मशिदींमधून निषेध नोंदविला गेला. तसेच बडीदरगाह मैदानावर जुने नाशिक भागातील हेलबावडी मशिदीबाहेर मुस्लिम बांधवांनी हातात तिरंगा घेत भारताचा जय जयकार करत पाकिस्तान व दहशतवाद मुर्तबादच्या घोषणा दिल्या. भगवान पगारे, महावस न्यूज, नाशिक. नबी करीम का फरमान था, जो मुसलमान अपने देश से वफादारी करेगा, अपने ईमान से वफादारी करेगा, उसको मैं पसंद करूंगा. और आज हम सब इसीलिए जमा हुए कि जो भी देश अगर हमारे देश की तरफ आग उठाएगा, वो चाहे कोई भी रहो, उसके लिए हम यहाँ भी आएंगे. और अगर आगे चांस मिला तो आगे बढ़ के हम उसका जवाब भी देने को पीछे नहीं हटेंगे. दहशतगर्दांच्या आणि अतिरेक्यांच्या विरोधात असून तो मुस्लिम समाजातर्फे आम्ही अशी मागणी करतो या भारत सरकारला, तर त्यांनी पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक न करता त्यांना घरात घुसून त्यांना त्यांचा नामोनिशान मिटवावे, त्यांना अद्दल घडवावी, त्यांना एक प्रकारचं एक युद्ध करून त्यांना एकाच वेळेस संपवून टाकावे, हे आमच्या भारतीयांची इच्छा आहे. आणि ती इच्छा आमच्या या सरकारने पूर्ण करावी यासाठी आम्ही आमचा निषेध या प्रकारे निषेध नोंदवतो आहे. आणि भारतातील जे सैनिक या काश्मीरमध्ये मरण पावले किंवा शहीद झाले त्यांच्या कुटुंबिया पाठीमागे आम्ही सक्षमपणे उभे आहोत आणि त्या सैनिकांना आम्ही नमन करतो. जय हिंद, जय